या दिवशी आपण सोयाबीनच्या प्लॉट मध्ये आहोत. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. महेंद्र भोसे मुक्कम कृष्णा जिल्हा मध्ये. मोबाईल नंबर सांगा. 99 59 39 23 24. तर हा जो प्लॉट आहे किती एकर प्लॉट आहे? 2 एकर. तर या प्लॉटसाठी तुम्ही ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजी शेड्यूल आहे ते घेतलं आहे. याची लागवड कधी आहे? 26 जूनची लागवड आहे. मागच्या वर्षी तुम्ही सोयाबीन घेत होता, तर चालू वर्ष आणि मागच्या वर्षीमध्ये तुम्हाला काय बदल दिसतो? भरपूर बदल आहे. शेंगाची संख्या वाढलेली आहे आणि दाण्याची पण साईज मोठी झालेली आहे. साईज मोठी आहे. तर यासाठी तुम्ही काय काय केलं? सुरुवातीला आपण 15-15 भूपावर भूमिपावर हे दोन खतं पेरणीच्या वेळेस वापरतो. त्याच्यानंतर 28 दिवसांनी फवारणी झाली ब्लूमची आणि नंतर जेव्हा शेंगा फुलू लागले त्यावेळेस पुन्हा फवारणी झाली. पूर्ण फवारणी. तर हा जो प्लॉट आहे तुमच्या काकांचा आहे. हा लागवड एका दिवसाची. आपण एका दिवसात बियाणं असे शेंगा या ठिकाणी आहेत. अगदी शेंगा टच अशा या ठिकाणी भरलेल्या आहेत. पा मग दोघांची लागवड एकाच दिवसाची एकच बियाणं हा प्लॉट तुमच्या काकांचा आहे. आपण त्या प्लॉट मध्ये जाऊया. आता जर तुम्ही पाहिलं याच्यामध्ये की शेंगाची जी संख्या आहे ती खूप कमी आहे आणि शेंगामध्ये अजून दाणे भरलेले नाही आहे जास्त काही. या ठिकाणी पाहा तुम्ही. मग दोन्ही सोयाबीन एका दिवशीच आहे आणि याच्यामधले शेंगा आणि फक्त मध्ये बांधाच आहे आपला. तर याच्यामध्ये किती शेंगाची संख्या आहे? 150 च्या आसपास आहे. किती क्विंटल ऍव्हरेज आपला अपेक्षित आहे? 15 क्विंटल तरी आवडेल. 15 क्विंटल निघलं पाहिजे. मग तुम्ही तुमच्या काकांना काय सांगितलं की तुम्ही घ्यावे नाही घेतले? त्यांना विश्वास ठेवावा की नाही सोयाबीन थोडासा पिवळ पण आलाय. पण त्याचं कारण असं की पूर्ण शेंगांनी ते झालंय. त्या प्लॉटपेक्षा जवळपास 20 ते 25 दिवसांनी आपला प्लॉट पुढे गेला. त्याच्या आधी या प्लॉटच्या ऍडव्हर्टिंग होईल. तर तुम्हाला रिझल्ट कसे वाटले? आपले रिझल्ट चांगले चांगले वाटले. तुम्ही इथून पुढे घेताल का? तुम्ही 100 जे बाकीचे जे शेतकरी आहेत सोयाबीनचे उत्पादक शेतकरी त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? रासायनिक खतापेक्षा जैविक खत वापरतो आणि सर्वांनी ते वापरव. चांगले. जर लोकांना वाटलं की बदल आहे की नाही हे स्वतः शेतकरी त्यांना फोन लावून बघू शकता. फोन आले त्यांना माहिती सांगा काय केलं रिझल्ट कसा आहे. प्रत्यक्ष या ठिकाणी जर जवळपासचे लोक असतील तर येऊन पाहू शकता या शेतामध्ये या शेतामध्ये बदल किती आहे. तर तुम्ही आमच्या कंपनीचं जे शेड्यूल या ठिकाणी घेतलं त्याबद्दल कंपनीच्या वतीने तुमचं खूप खूप धन्यवाद.